आज दिनांक 8 नोव्हेंबर 2022 अतनूर तालुका जळकोट येथे नूतन युवा सेना लातूर जिल्हा विस्तारक तथा शिवसेना उदगीर विधानसभा संपर्क प्रमुख माननीय देवेंद्रजी कांबळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय बालाजीभाऊ रेड्डी, युवा सेना जिल्हा समन्वयक शैलेश वडगावे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख रमन माने, शिवसेना जळकोट शहर प्रमुख शंकर सोपा, शिवसेना जळकोट तालुका संघटक मुक्तेश्वर येवरे, उपतालुका प्रमुख विकासजी सोमुसे, चंद्रकांत सांगळे, प्रशांतजी सोनटक्के, गणेश माने, विकास नंदगावे सह आदी उपस्थित होते. यावेळी जळकोट तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये देवितास घोडके गव्हाणकर यांची शिवसेना विभाग प्रमुख पदी निवड झाली. ज्ञानेश्वर मुसळे सोनवळा यांची जळकोट तालुका समन्वयक पदी निवड झाली. बाळू धोंडी परगे रावणकोळा यांची उपतालुका प्रमुख पदी निवड झाली. आकाश बेळकुंदे चिंचोली यांची आतनूर पंचायत समिती सर्कल प्रमुख पदी निवड करण्यात आली. विकास राठोड रामपूर तांडा यांची घोणसी सर्कल प्रमुख पदी निवड करण्यात आली. गोविंद बारसुळे आतनूरकर यांची विभाग संघटक पदी निवड करण्यात आली. या बैठकीचे आयोजन शिवसेना तालुका संघटक मुक्तेश्वर पाटील यांनी केले. आज आपल्या तालुक्याची या ठिकाणी बैठक पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केलेली आहे. तर या बैठकीमध्ये सांगतील आपले वरिष्ठ अधिकारी आपल्याला सांगतील की आपल्याला काय सूचना आहे. तरी पण मी सांगू इच्छितोच आहे, आम्ही काल परवा 3000 फॉर्म आमच्या जिल्हा प्रमुखाकडून आणलेले. तर 1000 फॉर्म आम्ही शहरामध्ये दिलेले. तर 2000 फॉर्म आम्ही इथं ग्रामीणमध्ये आणले आणि 4 दिवस झाले आम्ही. तर त्याच्यातले 1000 फॉर्म आम्ही आता भरून रेडी ठेवलेले. तर आता येत्या 2 दिवसात आम्ही आमचं टार्गेट 5000 फॉर्मचं आहे तालुक्यामध्ये. तर सध्या आम्ही 3000 घेऊन कम्प्लीट करून देणार आहोत. तर पुढील काही दिवसामध्ये आणखी 2000 करून 5000 फॉर्म आम्ही भरून देऊ. आणि त्याप्रमाणे याच्या आधी मी विभाग प्रमुख होतो गोंची सर्कलचा. तुम्ही गोंचीतून मध्ये आहे तर त्या सर्कलमध्ये माझ्या सर्कलमध्ये 18 गाव आहेत. 18 गावापैकी 15 गावांमध्ये शाखा कार्यरत आहेत. 15 शाखा आम्ही खोललेल्या आहेत. तर आता आमच्या काम आहे याच्या